चुकीची जीवनशैली तसंच वाढत्या ताणतणावामुळे कर्करोग झपाट्याने वाढतोय. याचे गांभीर्य लक्षात घेऊन विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे व विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगेश मेंढे तसेच सर्व निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात कर्करोग विभाग सुरू करण्यात आलाय. कर्करोग विभाग सुरू झाल्यापासून 44 कर्करोग शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्यात. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे अमरावतीसह यवतमाळ अकोला वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचाराचा मोफत लाभ दिला जातो. त्याअंतर्गत बालकांवरील शस्त्रक्रिया, मूत्रपिंड, लघवी संबंधित आजार, किडनी प्रत्यारोपण, प्लास्टिक सर्जरी, हृदयरोग शस्त्रक्रिया, मेंदू संबंधित उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी आजाराची तपासणी, निदान करून शस्त्रक्रिया तसेच उपचार करण्यात येतात. कर्करोग आजाराची वेळीच तपासणी, निदान, उपचार करावे. जिल्ह्यातून संशयित रुग्ण संदर्भित करण्याचं आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे यांनी केलं. स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण हे सध्या प्रामुख्याने आढळत आहे लोकांमध्ये. हे सगळ्या गोष्टी आढळून येत असल्या कारणाने आणि यामध्ये जागरूकता होणे अतिशय आवश्यक आहे. त्यामध्ये होणाऱ्या उपलब्ध असलेल्या सगळ्या चाचण्यांचे तसेच इथे असलेल्या उपलब्ध सोयींचे आणि इतर बाबींचे जे काही सोयी मिळतात, इथे जे काही डायग्नॉस्टिक कॅम्प्स होतात, जे काही डायग्नॉस्टिक गोष्टी होतात, तर प्रत्येकाने या रुग्णालयाचा लाभ घेतला गेला पाहिजे अशी मी सगळ्यांना आवाहन करतो. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.